नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहत आहात भारत 24 तास. तर बातमी भलेही काही दिवस जुनी आहे पण अगदी महत्वाची आहे, कारण काही राजकीय नेते सत्तेत नसून सुद्धा फक्त जनसामान्यांसाठी धावून आले होते. दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या अचानक अतिवृष्टीमुळं जोगेश्वरीच्या पूर्वेकडील पट्टा हा पूर्णपणे जलमय झाला होता. गांधीनगर, अंबिकानगर, महाराज भवन, मेघवाडी, फ्रान्सिसवाडी आणि नवलकर मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे आणि दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. तर सत्तेत नसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोगेश्वरी विधानसभा संघटक बाळा नर यांनी मात्र या कठीण प्रसंगी जनतेचा आधार बनण्याचे काम केले. अंधेरीचे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना कळवून त्यांनी तातडीची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि तात्काळ सेवा पुरवण्यात आल्या. या कार्यात विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी आणि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. भलेही सत्तेत महायुती सरकार आहे, परंतु लोकांच्या सेवेसाठी निस्वार्थ भावनेने काम करणारे बाळानर घराघरात प्रसिद्ध झालेत. जनतेसाठी तत्पर राहून त्यांनी दाखवून दिले आहे की सेवा करायला सत्तेची गरज नसते, तर लोकांसाठी मनात आस्था आणि निष्ठा हवी असते.